ಕಾಗೆ ಶ್ರೀ ಹುಸೇನ್ ದಲ್ವಾಯ್ ಮರಾಠಿ ಸರ್ ಮರಾಠಿ मी माझ्या मातृभाषेत मराठीत बोलणार आहे कारण मी इथे आलो असताना मराठीमधून मी शपथ घेतली होती आणि मी आता इथून रामराम करत असताना मराठीतून माझे थोडक्यात विचार मांडणार आहे. मला या सभागृहात येण्याची संधी सोनियाजींच्यामुळे मिळाली आणि एक मोठी संधी माझ्या आयुष्यामध्ये चालून आली. खरं म्हणजे त्यावेळेचे आमचे प्रभारी मोहन प्रकाशजी, अशोकराव चव्हाण, माणिकराव या लोकांनी माझं नाव दिलं होतं आणि ते स्वीकारलं गेलं. मी काँग्रेस पार्टीमध्ये 97 आलो. त्याआधी मी वेगवेगळ्या चळवळींमध्ये सातत्याने महाराष्ट्रात होतो. वयाच्या 17 मी वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करत आलेलो आहे. गुलाम नबी आझाद साहेबांनी मला आग्राने काँग्रेसमध्ये आणलं आणि मला खूप सन्मान या काँग्रेस पक्षाने दिलेला आहे हे मान्य केलंच पाहिजे. मला या सभागृहात पाऊल ठेवताना मला फार मी सद्गतीत झालो होतो. कारण मी मधुलिम्यांची भाषणं, डॉक्टर लोह्यांची भाषणं नेहमी वाचायचो इथे. आणि तेव्हा मला असं नेहमी कधीतरी शाळेत असताना वाटायचं की या सभागृहात आपण गेलं पाहिजे. मधल्या काळात हे स्वप्नही मी विसरून गेलो होतो. याचं कारण मी वेगळ्या चळवळी होतो, कुठल्या पक्षात नव्हतो. वेगळ्या चळवळीमध्ये मी काम करायचो आणि त्या चळवळीमध्ये हे पक्षाचं राजकारण किंवा संसदीय राजकारण नसायचं. ते एक असे आमच्याकडे महाराष्ट्रात फार मोठे तत्त्वज्ञ होऊन गेले जावडेकर साहेब. त्यांनी त्यांनी आचार्य जावडेकर यांनी हे सांगितलं होतं की यती धर्माप्रमाणे संस्था उभी राहिली पाहिजे आणि राजकारण्यांवर एक दबाव असणारा गट असला पाहिजे. तशा मग आम्ही युवक क्रांती दल ही बरीच वर्ष चालवली. पण पुढे जेव्हा वय वाढत गेलं तेव्हा आपलं अधिक क्षेत्रामध्ये जावं म्हणून मी पक्षामध्ये प्रवेश घेतला. मला जेव्हा त्यांची इथे आलो तेव्हा फार असं वाटलं की इतक्या अत्युच्च अशा सभागृहात मला यायला मिळालं ज्याच्यामध्ये मी खूप काही शिकलेलो आहे. गुलाम नबी आझाद यांची भाषणं आजही त्यांनी जे भाषण केलं मी त्यांना जाहीरपणे विनंतीच करणार आहे की काश्मीरच्या संबंधामध्ये आधी तुम्ही भाषण केलं होतं तेव्हाही मी म्हणालो होतो हे तुम्ही लिहून काढणं फार आवश्यक आहे. कारण काश्मीर बाबतीत भारतीय लोकांना फार कमी माहिती आहे आणि काश्मीर म्हणजे फक्त गुलाब आणि तिथलं वातावरण आणि तिथली गोरी गोमटी माणसं एवढ्याच पुरतं मर्यादित असं काश्मीरच्या संबंधात. आणि कधीतरी फिरायला गेलं आणि तिथल्या व्हॅलीमध्ये घोड्यावरून बसून फिरलो इतक्या पुरतं काश्मीर नाही. तर काश्मीर हे खऱ्या अर्थानं शेख अब्दुल्लांच्यामुळं काश्मीर आपल्याकडे राहिलं आणि ते एक मानदंड आहे. काश्मीर हे अधिक चांगल्या रीतीनं टिकलं पाहिजे. तर अभी अखेर काय थोडा ते टाईम दिजिये. मला असं वाटतं की त्यांनी दोन्ही भाषणं लिहून काढावी, लोकांना त्याची माहिती होणं फार आवश्यक आहे. इथे त्यांचं स्वतः गुलाम नबी आझादांची भाषणं मी ऐकली, अरुण जेटलींची भाषणं ऐकली. ज्यावेळेला इकडे माणसं असतात तेव्हा तिकडे बसून भाषणं ऐकायला फार चांगली असतात. अरुण जेटली अतिशय चांगलं बोलायचे आणि मला शरद पवार साहेबांनी एकदा सांगितलं की तू आता इथे आला आहेस तू अरुण जेटलींची भाषणं जरूर ऐकत जा. मी त्यांची भाषणं शांतपणे ऐकायचो. राकेशजी आबी बोल रे तर मी शांती से सुन रहा था आपका क्या कहना है हो. तसंच सीताराम येचुरींची इंटरव्हेन्शन हे अतिशय जबरदस्त असायचं. आनंद शर्माजी, जयराम रमेशजी या सगळ्यांच्याकडून मी खूप काही शिकलेलो आहे. मी सर्वच इतर सगळ्यांची काही नावं घेणार नाही पण मला असं वाटतं मी जाता जाता एक गोष्ट सांगेन की आज इथे मी फार चांगल्या रीतीनं राहत होतो. लोकांशी माझे संबंध चांगले होते. मध्ये जी दिल्ली दंगल झाली त्याने मी माझं सद्गतीत झालो. मला थोडंसं पुन्हा कुठेतरी मुंबईची 92 दंगल, 84 दंगल
मी तुमच्या माहितीसाठी सांगतो सभागाराच्या की 1970 मध्ये भिवंडीची दंगल झाली तेव्हा मी कॉलेजमध्ये लहानसा कार्यकर्ता होतो. तेव्हा मी तिथे प्रेतसुद्धा उचलण्याची कामं केले, लाशचे उठाने कामाने काम किया आहे. तर मी दंगलीमध्ये नेहमीच काम करत आलो. मी दिल्लीच्या दंगलीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी गेलो. मला असं वाटतं दंगल झाली की मग सगळ्यात वाईट गोष्ट ही असते की वरचा मध्यम वर्ग, वरचे वरिष्ठ वर्ग घाबरलेले असतात. आता काय होईल असं म्हणतात, त्याची चर्चा करतात, कधी कधी भडकवण्याचंही काम करतात. पण त्याच्यामध्ये जो पिचला जातो, ज्याचं सगळं जातं, त्या कुटुंब सगळं परिवार संपतं, ते फार गरीब लोक असतात. इथेसुद्धा तेच घडलेलं आहे. मला जेव्हा एका पेशंटने असं सांगत, ज्याला मार लागला होता, त्याचा मुलगा वर कॉटवर होता आणि तो खाली होता, आणि तो असं म्हणाला हम अभी जाएंगे कहाँ, हम अच्छे होंगे यहाँ हॉस्पिटल में, उसके बाद हम जा कहाँ सकते हैं, क्योंकि हमारा घर ही नहीं रहा है, सब चल गया है. मेरे शरीर के ऊपर कपड़े हैं, वो कपड़े भी पड़ोसी ने दिए हुए हैं. आणि पडोसी कोण मी विचारलं तर पडोसी त्यांचा हिंदू होता, हेही लक्षात घेतलं पाहिजे. मला असं वाटतं गृहमंत्री इथे आहेत, आपण सगळे हा देश एकत्र ठेवायचा असेल तर कुणालाही भिंतीकडे ढकलण्याऐवजी त्याला जवळ कसं घ्यायचं, गांधींच्या मार्गाने कसं गेलं पाहिजे. नवखालीला गांधी गेले, तिथे काय मुसलमान दंगलीमध्ये होरपडले नव्हते, उलट मुसलमानांनी तिथल्या हिंदूंना होरपळण्याचं काम केलं होतं. त्यांना त्या तिथल्या महिलांना 3 महिने सातत्याने राहून तिच्या कपाळावर कुंकू लावण्याचं त्यांनी काम केलं होतं. आज ते करणारं कुणी नाही. म्हणजे गुजरातमध्येही मी गेलो होतो तेव्हाही माझ्या लक्षात आलं, खरं म्हणजे दंगलीमध्ये जर आपण गेलो तर दंगली, आणि माझा स्वतःचा अनुभव आहे, काही दंगलीमध्ये आपल्याला भीती नसते. प्लीज हो गया दंगल थांबवणं सहज शक्य असतं. दंगलीच्या अगोदर मात्र वातावरण जे निर्माण करतं त्या वातावरणाच्या अनुषंगानं नेहमीच मला वाटत आलं आहे की दंगल होणार. 84ची दंगल होणार मला वाटलं होतं, 92ची दंगल होणार मला वाटलं होतं, आणि गुजरातची दंगल होणार होतं, आणि इथलीसुद्धा दंगल होणार असं वाटत होतं. ते वातावरण जेव्हा होतं त्यावेळेला ते थांबवण्याचं काम केलं पाहिजे. हा देशाचं भवितव्य फार जोरात आहे. मी एकच सांगेन माझ्या समाजाच्या लोकांना, आता आपल्या महिलांनासुद्धा आपण समान अधिकार दिले पाहिजे. बुरख्यात त्यांना ठेवू नका, त्यांनाही शिक्षण द्या. 38% मुलं, मुस्लिम मुलं याच्यामध्ये जातात, चाईल्ड लेबरमध्ये आहेत. ही काय अवस्था चांगली नाही. याला हिंदू जबाबदार आहेत असं मी म्हणणार नाही, याला मी जबाबदार आहे असं मला वाटतं. कुठे ना कुठेतरी या संबंधामध्ये अधिक विचार होणं अतिशय आवश्यक आहे. आपण जो कायदा केला तलाक पीडितेच्या संबंधात, कायदा ठीक होता, पण त्याच्यामध्ये जर ते तत्त्व तुम्ही क्रिमिनलायझेशन आणलं नसतं तर मला वाटतं सगळ्यांनी स्वीकारलं असतं. आणि मुस्लिम समाजाला बरोबर घेण्याच्या दृष्टीनं गांधींच्या मार्गानेच गेलं पाहिजे, मौलाना आझादांच्या मार्गाने गेलं पाहिजे. आणि हे जर केलं तर बरं होईल. मला इथे सगळ्यांनी संधी दिली. नायडू साहेब, तुम्ही अतिशय चांगल्या रीतीनं मला बऱ्याच वेळेला ज्या ज्या वेळेला तुमच्या कॅबिनमध्ये येत होतो, ज्या प्रेमाने तुम्ही मला माझ्याशी बोललात, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. सगळ्यांनी मला अतिशय चांगल्या रीतीनं इथे वागवलं, याबद्दल मी कधी कधी जरा जोरजोरात बोलायचो तेव्हा तुम्ही रागवायचात, पण ते शेवटी असं अपोजिशनमध्ये, आणि मी सतत अपोजिशनमध्येच राहिलेलो आहे. फार थोडा काळ मी त्या तिकडच्या बाजूला राहिलेलो आहे, त्यामुळं मला नेहमीच अपोजिशनमध्येच काम करायला जास्त मजा येते. ते त्याच्यामुळं काही जर झालं असेल तर ते त्याच्याबद्दल मी माफी मागेन तुमची. आणि मला तुम्ही संधी दिलीत शेवटचं भाषण 2 शब्द मला करायला, याबद्दल मी तुमचं धन्यवाद करतो. धन्यवाद सगळ्यांना. शेवटचा सलाम. खूप खूप धन्यवाद आहे तुम्ही. मराठी बोले तुम्ही, खूप खूप धन्यवाद. श्री डॉक्टर KVP रामचंद्रराव. ऑनरेबल